मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून होणाऱ्या पाणी कपातीमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। पाणी कमतरतेमुळे महानगरपालिका लोकांना 4 ते 5 दिवसानंतर पाणी पुरवठा करत आहे। लोकांना पिण्यासाठी, आंघोळीसाठी आणि इतर कामासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत। पाणी नसल्यामुळे येथील लोकांच्या घरातील सर्व कामे तशीच पडून आहेत। तसेच किचनमध्ये वापरण्यासाठीही लोकांकडे पाणी उरलेले नाही, त्यामुळे येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हम लोग रनुजा रामदेव पार्क बी टाइप मतलब ए एंड बी विंग है हमारा और हम लोग 5 साल से इधर रहते हैं और 5 साल से हमारे बिल्डिंग में मोस्टली यही समस्या है कि 2 या 3 दिन तीसरे दिन पानी आता है और पानी आने के बाद भी वो फोर्स से नहीं आता है, जिससे जितना पानी आता है वो हमारे फैमिली को पूरा नहीं पड़ता है। हमारे फैमिली मेंबर्स 3 या 4 होते हैं, इससे ज़्यादा भी मेंबर्स नहीं है, लेकिन हमारे 3-4 मेंबर्स को भी इतना पानी नहीं आता है जिससे हम लोग घर का जो मतलब कपड़े धोना, बर्तन धोना, जो रेगुलर काम है वो ठीक से कर पाए। और इसके कारण हम लोगों को मतलब जेंट्स लोग तो चले जाते हैं ऑफिस में, हम लोगों को बच्चों को संभालना, घर में काम करना, मतलब फूल पौधे की तो बात और है लेकिन और घर के काम भी हम लोग ठीक से नहीं कर पा रहे। तो हमारी आपसे यही विनती है कि हमारा जो सप्लाई है वो शायद कहीं और से आ रहा है, तो नवगर, गोड़देव या मतलब जहाँ से अपनी पानी का सप्लाई करो जो हम लोग को ठीक तरह से आए। और जो मिनिमम हावर्स है वो मतलब हाफ एन आवर तो रेगुलर आना चाहिए हमको, लेकिन हम लोगों को 10 मिनट या 15 मिनट आते हैं। और जो ऊपर के टॉप फ्लोर में रहते हैं मतलब 5, 6, 7 में, उनको तो 10 मिनट में ही पानी कम हो जाता है, तो जिससे हमारे फैमिली को वो मतलब पूरा नहीं होता है। और पानी तो रेगुलर, वही तो जीवन है, उससे ही तो सब कुछ होता है। विगत वर्षों से यहाँ पर लगभग 72 और 80 घंटे के बीच में पानी आ रहा है और पानी इतना आ रहा है कि पीने के लिए भी पर्याप्त नहीं है, बाकी और आवश्यकताओं को पूरा करना तो बहुत मुश्किल की बात है। और निश्चित तौर पे मीरा भाईंदर में पानी को लेकर राजनीतिकरण हो चुका है। कभी बीजेपी अपना होर्डिंग लगाती है, कभी मनसे लगाती है, कभी शिवसेना लगाती है, कभी कांग्रेस लगाती है, कभी एनसीपी लगाती है कि पानी की व्यवस्था का समाधान हमने किया है, हम मंत्रालय गए, लेकिन सब अफवाह है, सब बेबुनियाद है, सब निराधार है। विगत 3 महीने पहले मुख्यमंत्री जी भी आए थे, उन्होंने इस कार्यक्रम में मीरा भाईंदर में घोषणा भी की थी कि MIDC से जो पानी मीरा भाईंदर के लिए रिजर्व किया गया है उसको तत्काल छोड़ा जाएगा। और इसको लेके जगह जगह बीजेपी की, शिवसेना की होर्डिंग भी लगाई गई थी, जबकि इसमें भी कोई सत्यता नजर नहीं आई। लोगों को खाली गुमराह किया जा रहा है और सबसे आवश्यक सुविधा उनकी पानी को लेके उनके जीवन के साथ खिलवाड़ किया जा रहा है। निश्चित तौर पे अगर राजनेताओं द्वारा इसी तरह का मेल मिलाप का, आंख मिचौली का खेल खेला जाएगा, आने वाले आगामी मनपा चुनाव में लोग यहाँ तक कि पानी को लेके वोट न दें, इस मुद्दे पे बहिष्कार भी कर सकते हैं और अपने मताधिकार का प्रयोग भी नहीं करेंगे। तो निश्चित तौर पे मेरा आपके पानी की इस विकराल भयंकर व्याप्त समस्या को मनपा तक, मनपा अधिकारियों तक, जनप्रतिनिधियों तक और MLA यहाँ के जो हैं माननीय प्रताप सरनाईक तक पहुँचाया जाए और इसका समाधान करवाया जाए। और जनता हमेशा लोगों के साथ रही है, उसी के साथ रही है जिनका जनता का सहयोग मिला है, जनता की समस्याओं का समाधान करने में जिन्होंने अपनी सफलता पाई है। भाईंदरच्या इंद्रलोक परिसरात असलेल्या या इमारतीच्या लोकांची पाणी नसल्यामुळे नकोशी परिस्थिती झाली आहे। 5 दिवस पाणी पुरवठा न झाल्याने पाण्याअभावी या लोकांची सर्व कामं ठप्प झाली आहेत। त्यामुळे येथील रहिवाशांनी महानगरपालिकेकडे कमीत कमी वापरण्यासाठी तरी पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे। आमच्या इंद्रलोक आणि त्याच्यामध्ये रनुजा रामदेव पार्क पाणीसाठी काही सांगू नको, घी चांगलं आहे पण पाणीसाठी मरायला लागते। घी आम्ही विकत देऊ शकते पण पाणीला पैसे देऊन पण मला नाही मिळू शकते, भाडा एवढा महाग पडते की आम्ही कशाला इकडे फ्लॅटमध्ये आलो। खरोखर एवढा वैताग येते की काय विचारूच नको। आणि किती वेळा आम्ही सगळ्यांनी कंप्लेंट केली, ग्रुपमध्ये जाऊन पण भेटून आले, ते कनक्यामध्ये पण गेले, म्युन्सिपाल्टी नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये पण गेले, पण आमच्या काही होत नाही। 80-80 घंट्यांनी आम्हाला पाणी भेटते, कवा तरी 100 घंटे पण होते। आणि पाणी सोडला असा बोलणार, 1 तास पाणी येणार, 1 तासमध्ये टाकीचा पाणी कसा वरती जाणार, आपण सोचा आणि आम्हाला सांगा आमची काय परिस्थिती आहे ते आम्हालाच माहिती आहे।
मी मेहरबानी करून सांगते, नगरपालिकेला जाऊन सांगितलं पाणीची टाकी आहे का ना केला, तिकडे किती वेळाला किती नगरसेवकला झाले पण आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत. असं केलं की थोडंसं काहीतरी 5 पैसा 10 पैसा फरक होते पण आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. आम्ही नम्र विनंती करतो, सगळ्यांना विनंती करतो की आमच्यासाठी काहीतरी सोय करा आणि पाणीची व्यवस्था आम्हाला घर चालवायच्यासाठी मिळेल तेवढं मिळाला ना तरी बस झाला. आम्ही सगळे इकॉनॉमीनी जगतात पाणी करता पण त्याची सोय केली तर आणखीन छान बरा होईल. मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या जवळपास 12 लाख आहे. याकरिता सरकारकडून मात्र 135 MLD पाणी महानगरपालिकेला मिळते जे फक्त 5 लाख लोकांना पुरू शकते आणि यामध्येही 30% पाणी कपात झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर गीता जैन यांनी लोकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. आपला प्रयत्न चालू आहे, इरिगेशन डिपार्टमेंटलाही आम्ही कळवलं आहे का जेव्हा आमच्याकडे मिनिस्टर साहेबांचा ऑर्डर आहे तरी आपण ते कपात लावली आहे ते कॅन्सल करा. आपली तेही प्रयत्न आहे पण आता मॅन्डेटरी केला इरिगेशन डिपार्टमेंटनी तरी आपण ते रद्द करायचा प्रयत्नात आहो. आणि कसं काय आणखी अजून पाणी कसं वाढवता येईल तेही आमचे प्रयत्न आहे. आमचे तेवढे पत्रव्यवहारही झाले आहे पाणी वाढवायला. आत्ता आपली लगेच 75 MLDची योजना चालू आहे, ते झाल्यानंतर मला वाटते 6-8 महिन्यानंतर आपण कनेक्शन द्यायला सुरुवात करू. तर आत्ता जे गंभीर परिस्थिती आहे ते थोडीशी सॉल्व्ह होणारच. पाणी यावर्षी कमी झालं आहे, यावर्षी पाऊस फारच कमी होता म्हणून मी लोकांनाही ते आवाहन करू इच्छिते की पाणी तुम्ही जपून वापरा, बिलकुल वेस्ट करू नका. जेवढं पाणी रिसायकल होऊन वापरता येत असेल म्हणजे एखाद्या वेळी कपडे धुतलेलं पाणी तुम्ही बाथरूममध्ये वापरू शकता, जर तसं काय करता येईल तसं करा पण पाणी जपून वापरा आणि पाणी वाचवा. दरम्यान यावर मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे अजून कोणतीही उपाययोजना नाही, त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी सारख्या महिन्यात जर मीरा भाईंदर शहरातील लोकांची पाण्यासाठी अशी दयनीय परिस्थिती निर्माण होत असेल तर मग एप्रिल मे मध्ये काय परिस्थिती असणार असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत. खुलासा न्यूज, मीरा भाईंदर.